आज खास करून मी सोलापूरच्या दौऱ्यावरती माझे मित्र डॉक्टर अभय लोणावत आणि बाकी सगळे मित्रमंडळी ह्यांच्या निमंत्रणावरून आज सोलापूरच्या दौऱ्यावरती आहे। आज सकाळी सोलापूरला उतरल्यानंतर तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, देवीचं दर्शन घेतल्यानंतर आज आमदार राजन पाटील ह्यांच्या घरी स्वागत समारंभ त्यांनी मुद्दामून आयोजन केला होता आणि खास करून त्यांची सगळी फॅमिली मेंबर्स या ठिकाणी भेटले। बाकी सगळे प्रशासनाचे अधिकारी सकाळपासून माझ्याबरोबर, माझे सगळे मित्र, अजून बाकी आमदार, आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते वेगवेगळे दौऱ्यात माझ्याबरोबर आहे। पण खूप तुझा भवानीतर दर्शन घेऊन खूप बरं वाटलं आणि आपण बघतोय की त्या ठिकाणची स्वच्छता आणि देऊळ आणि त्या परिसरातला परिसर बघून मनाला खूप प्रसन्न वाटलं। म्हणजे माननीय मोदीजींचं स्वच्छ भारत अभियान, म्हणजे आपण जे म्हणतोय की गावागावामध्ये राबवायला पाहिजे, त्याची प्रचिती या ठिकाणी येते ते बघून खरोखरच बरं वाटलं। प्रशासनाचं पण खूप खूप अभिनंदन, देवस्थान समिती आणि प्रशासन याने पण सत्कार वगैरे त्या ठिकाणी केला आणि एकंदर परिसर बघून आणि एकंदर जी डेव्हलपमेंट उदरगत आपण बघतो आहे या परिसरातील, एकंदर मी ह्या अगोदरही सोलापूरमध्ये आलो होतो आणि त्यानंतरचा परिसर तर आता बघितला तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वाईज खूप मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे। आणि आपण जे म्हणतो आहे की प्रत्येक ठिकाणी डबल इंजिनचं सरकार असावं, मला वाटतं याही ठिकाणी आपल्याला डबल इंजिनच्या सरकारचा खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते। सर, खरं तर आज आपण ज्यांच्याकडे आला ते राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून मोह मतदारसंघ जो आहे तो त्यांच्या ताब्यात आहे आणि असं असताना आपण आलेले आहात, त्यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या देखील चर्चा आहेत, त्या अनुषंगाने काही आपण चर्चा केली का? हे बघा, माझी वैयक्तिक भेट आहे, ही माझी सदिच्छा भेट आहे त्यांच्याशी। नक्कीच राजन पाटील हे राष्ट्रवादी विचारसरणीचे, आपण ज्याला म्हणतो आहे की राष्ट्रनिर्माण विचारसरणीचे आहेत, राष्ट्रनिर्माण विचारसरणीचे आहेत, त्यामुळे नक्कीच माननीय मोदीजी ज्या पद्धतीने राष्ट्रनिर्माणाच्या आणि नवभारत निर्माणाच्या गोष्टी ज्या करतात त्यांना मोदीजींचे विचार नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे। आणि आपण सगळेजण राष्ट्रनिर्मितीसाठी काम करतो आहे आणि त्यांचा मतदारसंघ बघितल्यानंतर, त्यांच्या मतदारसंघातला विकास बघितल्यानंतर मला वाटतं डबल इंजिन सरकारच्या काही गोष्टी ह्या मतदारसंघात पण राहिलेल्या काळामध्ये पण त्यांना विकासाच्या बाबतीत चांगलं सहकार्य राज्य सरकारकडून पण मिळेल। आणि नक्कीच आपण सातत्याने जेव्हा नवभारत, ऑफकोर्स मी त्यांना निमंत्रण देतो की गोव्यात माझ्याकडे या, नक्कीच गोव्यामध्ये येण्यासाठी माझं निमंत्रण आहे त्याने आमच्याकडे। कशा अर्थाने गोव्यात यावं, म्हणजे गोव्यात कशा अर्थाने यावं, गोव्यातील डबल इंजिन सरकारचा विकास पाहण्यासाठी यावं, म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये गोव्यात जो मोठा बदल झालेला आहे तो फक्त डबल इंजिनच्या सरकारमुळेच होऊ शकलं, जे मागच्या 50 वर्षामध्ये नाही झालं ते आपण या 10 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे। आणि आपण पण सगळ्यांनी येऊन बघावं, मला वाटतं की 2-2 एअरपोर्ट, 3 मांडवी ब्रिज, 2 ज्वारी ब्रिज यासारखं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डबल इंजिनच्या सरकाराच्या काळातच शक्य झालेलं आहे। हे कधीही गेली 50 वर्ष काँग्रेस राज्य करत होतं पण कधीही शक्य झालेलं नाही। म्हणजे आपण देशात बदल मागच्या 8 वर्षामध्ये बघतो आहे, 2014 आतापर्यंत हा बदल पाहण्यासाठी यावं। त्याने महाविकास आघाडी जी आहे ती सध्या आता शिवसेनेचं एकंदरीत नाव आणि चिन्ह जे आहे ते देखील गेलेलं आहे, ते एकनाथ शिंदेंकडे गेलेलं आहे, जे तुमच्या पार्टीशी अलायन्समध्ये आहेत, तर कसं पाहता या सगळ्या एकंदरीत, कारण तुमचा जुना मित्र एक तुमच्यापासून दुरावलेला आहे। मी मुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांच्या पार्टीचं जे खरे शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या पार्टीचं चिन्ह आणि पार्टी सगळी त्यांना मिळाले त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि मला वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना याची खऱ्या अर्थाने जे अलायन्स, आणि मागच्या निवडणुकी पण अलायन्समधून निवडणुकीत निवडून आले होते, ते खरं अलायन्स लोकांना जे पाहिजे होतं ते सरकार परत एकदा महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। अमित शहांवरती टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंनी की त्यांनी कशा कशा पद्धतीने चाटुगिरी केली सत्तेसाठी किंवा आम्ही सत्तेत यावण्यासाठी, असं एक खोचक टीका केलेली आहे। ज्यांच्याकडं काही राहत नाही तेच टीका करत बसतात, मला वाटतं त्यांना आता वेगळं काही काम राहिलेलं नाही आहे।